नमस्कार, मी शनायशा, एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली भित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. तीन राज्यातील विधानसभा मतदार निवडणुकीत काँग्रेसचा भरघोस यश मिळाल्याबद्दल पुणे शहरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती रद्द करा, धनगर समाजाची मागणी. 11 गावांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याची महापालिकेने चेष्टा लावली का, सुप्रिया सुळे यांचा सवाल. आणि रस्त्यात अचानक बंद पडलेल्या कारमुळे 3 ते 4 वाहनांचा विचित्र अपघात. तिन्ही राज्यातील विधानसभा मतदार निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पुणे शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. सबका साथ सबका विकास करत भाजप सरकारने जनतेला बुरे दिन दिले हा त्याचाच निकाल असल्याचं मत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. मध्य प्रदेश राजस्थान राज्यात काँग्रेसने भाजपला पिछडी करत आपला झेंडा रोवल्याने काँग्रेस पक्षाने मोठा जल्लोष केला. काँग्रेस भवन येथे ढोलताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, उल्हास पवार आदी ज्येष्ठ नेत्यांनी तालावर ठेका धरत आनंद साजरा केला. महिला सदस्यांनी फुगडी घालत काँग्रेस पक्षाचा जयघोष करत एकच जल्लोष केला. मोदींनी आणि बीजेपीने लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न केल्यामुळे सर्व थरावरती हे सरकार अपयशी ठरले. विशेष करून जो युवा वर्ग आहे, युवा वर्गाला दरवर्षी 2 कोटी नोकरी देणारे त्या ठिकाणी अपयशी ठरले आणि युवा वर्गाला सांगतात नोकरीच्या वेळी तुम्ही पकोडे विका. अशा तऱ्हेचं युवकांची फसवणूक, महिलांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, व्यापाऱ्यांची, कामगारांची, सर्व क्षेत्रामध्ये हे सरकार अपयशी ठरलं आहे. हे सरकार गोरगरिबाचं नाही आहे हे आता लोकांना कळून चुकलं. धनाढ्य आणि ह्या देशातील केवळ 12 मोठ्या उद्योगपतीला सहकार्य करणारं सरकार आहे, त्याच्यामुळे लोकांचा उद्रेक हा या इलेक्शनच्या माध्यमातून आता पुढं आलेला आहे. आणि म्हणून छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, या ठिकाणी आता मध्य प्रदेशमध्ये पण आमची सत्ता येते. आणि म्हणून हे सर्व आदरणीय राहुल गांधी यांनी जो या ठिकाणी झंझावात सुरू केला आहे, त्यांचे जे नेतृत्व ह्या ठिकाणी देशामध्ये लोकांनी आता पसंत केलेलं आहे आणि देशामध्ये ह्या भ्रष्टाचारी आणि जातीवादी सरकारला खाली आणण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळून चुकल्यामुळे आता राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झालेले आणि महाराष्ट्रामध्ये आता ही प्रक्रिया मोठ्याने सुरू होती. सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जनतेने भाजपला विकासाचं उत्तर दिले असल्याचे मत यावेळी रमेश बागवे यांनी व्यक्त केले. धनगर आरक्षणाला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील धनगर समाज 12 ते 19 डिसेंबरच्या काळात घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध करणार आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारने जाहीर केलेली नोकरभरती स्थगित ठेवावी अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांनी केली आहे. राज्य सरकार आरक्षणाच्या विषयात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. धनगड आणि धनगर या दोन वेगळ्या जाती आहेत असे सांगून सरकार आरक्षणाचा घोळ घालत आहे. मध्य प्रदेश सरकारने याबाबत काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन राज्य सरकारने परिपत्रक काढले तरी सर्वे समिती आणि अहवाल यातील कोणताही फार्स न करता सरळ साध्या पद्धतीने धनगर समाजाला न्याय मिळेल अशी भूमिका पडळकर आणि जानकर यांनी मांडली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा गेल्या 3-4 महिन्यापासून राज्यभर आम्ही तीव्र केलेला आहे. धनगर समाजाच्या शेवटच्या माणसाला आम्ही जागृत केलेला आहे की या सरकारकडे आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकार चालढकलपणा करतंय, वेळकाढूपणा करतंय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची गरज नसताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेमधून आपण शिफारस करू असं वेळोवेळी सरकार सभागृहामध्ये म्हणतं आहे. आम्ही त्यांना एवढंच सांगतो की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेची गरज नाही, आम्ही समावेश करा म्हणत नाही, आम्ही अंमलबजावणी करा म्हणतो आहे. असं असतानासुद्धा ते नेहमी वेगवेगळी उत्तरं देत आहेत. मध्य प्रदेश सरकारनं गोंड गोवारींच्या बाबतीमध्ये एक परिपत्रक काढलं जे महाराष्ट्रामध्ये गोंड गोवारींचं न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी न्याय मिळवला. 111 लोकांच्या हत्या त्यामध्ये झाल्या, पण ते एका 4 ओळीच्या परिपत्रकामध्ये मध्य प्रदेश सरकारनं तिथला त्या प्रश्न निकाली काढला. अशाच पद्धतीचं परिपत्रक एक बिहारमध्ये लोहारा बाबतीमध्ये बिहार सरकारनं काढलं, तसंच परिपत्रक राज्य सरकारनं 4 ओळीचं परिपत्रक काढावं आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 36 नंबरला जो धनगड आणि ओराण आहे त्याला मराठीमध्ये धनगर म्हणावं, इंग्लिशमध्ये त्याला धनगड म्हणावं आणि प्रत्येक कलेक्टरना परिपत्रक काढून आम्हाला सर्टिफिकेट द्यायला चालू करावं. त्याला कुठल्याही मीटिंगची, बैठकीची आणि कुठल्याही मोठ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही. मात्र इतके वर्ष आम्ही गप्प राहिलो, आता आम्ही गप्प बसणार नाही असं पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
परिसरातील 11 गावांना महापालिकेत समाविष्ट करून विकासासाठी एक पैसाही न देता भारतीय जनता पार्टीने त्यांची चेष्टा चालवली आहे. या प्रत्येक गावासाठी 100 कोटी रुपये याप्रमाणे एकूण 1100 कोटी रुपयांचं पॅकेज द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, नवनिर्वाचित गटनेते दिलीप बराटे, माजी महापौर दत्तात्र्य धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, बाळासाहेब बोडके आदी मान्यवर यामध्ये सहभागी झाले होते. गावांचं समाधान होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिलाय. सगळी 11 गावांना निधी व्यवस्थितपणे दिला पाहिजे. पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. असे असंख्य प्रश्न आणि आव्हानं लोकसंख्या वाढल्यामुळे या गावांमध्ये आलेली आहेत आणि गेल्या वर्षभरात एकही पैशाचा निधी त्या गावात जेवढा अपेक्षित होता आलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टॅक्स सरकार या गावांमधून गोळा करतं, पण ते टॅक्स गोळा करतं पण सुविधांमध्ये एक वर्ष काही त्यांना दिलासा दिलेला नाही. ही मोठी कामं झालेली नाहीत. रस्त्याचं तुम्ही बघताय, उंडरीवरनं तुम्ही आला तर त्याला मौत का कुवा झालेला आहे. रोज एक ॲक्सिडेंट होतात आणि बळी पडतात. ते काम अतिशय हळू गतीने चाललेलं आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार मार्गावर अचानक बंद पडल्याने रस्त्यावर वाहने उभी होती. बंद पडलेली कार न दिसल्याने ट्रकसह अन्य 3 ते 4 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. खोपोली परिसरात एक्सप्रेस वेवर कार बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. अन्य चालकांना काही कळायच्या ट्रकसह अन्य 3 ते 4 वाहनांची धडक बसली आहे. अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणावर वाहनांचं नुकसान झाले. या विचित्र अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या मेरी मीता प्रोजेक्ट शक्तीचा या उपक्रमाचा विस्तार राज्यभरात वाढवला जाणार असून महिलांच्या विविध प्रश्नांबाबत काँग्रेस महिला कार्यकर्त्या आता राज्यभरातील महिलांशी घरोघरी जाऊन संवाद साधणार आहेत. यातून महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करणार असल्याचं भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुस्मिता देव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. पुण्यात प्रदेश महिला काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणीची बैठक घेतली. यामध्ये मेरी मीता प्रोजेक्ट शक्तीचा या उपक्रमाचा विस्तार वाढवणे, महिला संघटन मजबूत करण्याविषयी महिला पदाधिकारी यांच्याशी संवाद साधलाय.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता महिला प्रदेश काँग्रेस चारुलता टोकस संगीता तिवारी शहर अध्यक्ष रमेश बागवे यावेळी उपस्थित होते. दरम्यान पुणे शहरातील महिला संघटन वाढवण्यासाठी तसेच पुणे शहरातील महिलांचे विविध प्रश्नांबाबत पुढाकार घेण्याच्या सूचनाही इथल्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी सांगितलंय. हमने काल एक मेरी नीता कार्यक्रम की शुरुआत की, जिसमें असंगठित जो महिलाएं हैं अनऑर्गेनाइज सेक्टर में जो घर में काम कर रही हैं, और जो महिलाएं आज ऑफिसेस में हैं और उनका घर जो चला रही है महिलाएं, उन दोनों को एक प्लेटफॉर्म में लाकर सम्मान देना. इसके अलावा हमने मैनिफेस्टो कमेटी की एक सभा की कि देश की महिलाएं कांग्रेस से क्या उम्मीद रखते हैं, और काफ़ी लोग आगे आए, उन्होंने हमें बताया सजेशंस हायर एजुकेशन मेडिकल फैसिलिटीज इन सब चीज़ों के बारे में. हमारी आज एग्जीक्यूटिव कमिटी की मीटिंग थी. सतत काही ना काही कार्यक्रम होत राहतात आणि त्यांनी जवळपास 70 वॉर्ड सभासुद्धा आतापर्यंत घेतले आहेत आणि इथले जे स्थानिक मुद्दे आहेत आमची शहर महिला काँग्रेसचे सगळे मुद्दे उचलत राहतात, पण तरीही जर काही कमी असेल आणि जर काही मुद्दे उचलले नसतील तर आम्ही त्यांना नक्कीच आदेश देऊन त्यांना सांगू की लवकरात लवकर जे काही स्थानिक मुद्दे आहे ज्याच्यामुळे पुणे शहरामधली जनता त्रस्त असेल ते ताबडतोब त्यांनी उचलावे. पिंपरी चिंचवड परिसरात उघड्या चेंबरमध्ये बैल पडल्याने बराच वेळ बैल चेंबरमध्ये अडकून पडला होता, मात्र स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांनी तात्काळ बैलाला जीसीबीच्या साह्याने बाहेर काढले, त्यामुळे बैलाची सुखरूप सुटका झाली आहे. मानवाची एक चूक जनावरांसाठी किती धोक्याची ठरू शकते हे अनेकदा आपण पाहतो आणि बघतो सुद्धा. सांगवी परिसरामध्ये चेंबरचं झाकण उघडे ठेवल्यामुळे चेंबरमध्ये चक्क बैल अडकून पडलाय. बराच वेळ मदत मिळाली नाही. काही वेळानंतर स्थानिक नागरिकांना बैलाचा ओरडण्याचा आवाज आल्याने घटना कळली आणि त्यानंतर त्या बैलाला जीसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता एक धक्कादायक बातमी आहे. बिब्बेवाडी येथील देशी दारूच्या दुकानामध्ये दारूची बाटली खरेदी केली, मात्र त्या बाटलीत जिवंत गोम आढळून आली आहे. मद्यपिनी मद्यप्राशन करण्यासाठी बाटली उघडली असता यात गोम असल्याचं मद्यपीच्या लक्षात आलंय. काही मद्यपी दारू पिण्यासाठी गेले होते. त्यांनी दुकानदाराला पैसे दिले आणि दारूच्या बाटल्या हातात घेऊन दारू पिण्यासाठी ते काही अंतरावर गेले. त्यापैकी एकाने दारूच्या बाटलीचं झाकण उघडलं आणि दारू पिण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात त्याला त्यामध्ये काहीतरी असल्याचं आढळून आलं. बारकाईनी पाहिल्यानंतर बाटलीमध्ये गोम असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्यांना हा प्रकार आपल्या साथीदारांनाही दाखवला. हा प्रकार गंभीर असल्यामुळे त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं ठरवलं. त्यानंतर या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी प्रयत्न केला. पोलिसांनी याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यास सांगितलंय. सीमेवर आतापर्यंत पाकिस्तानकडून दहशतवाद्यांकडनं झालेल्या हल्ल्यांमध्ये लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी होऊन सुद्धा भारतीय लष्करी जवान आजही तितकेच खंबीर आहेत हे भारतीय जवानांनी नेहमीच दाखवून दिलंय. बालेवाडीत आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत चक्क हे सैनिक धावले आहेत. बालेवाडीमध्ये झालेल्या पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये हे जवान आपल्या व्हीलचेअरवरून आले. मॅरेथॉनमध्ये ते चक्क धावले सुद्धा. केवळ एवढंच नाही तर आपल्या आयुष्यालाही लव्ह यू जिंदगी म्हणत त्यांनी अस्सल पंजाबी भांगड्यावर ताल धरला. व्हीलचेअरवरच कधी स्वतःभोवती गिरकी घेत ठुमके लगावत तर खास अदाकारी करत त्यांनी पुणेकरांची मने जिंकली आहेत. आपलं कर्तव्य बजावत असताना आलेल्या अपंगत्वावर मात करत त्यांनी आपल्या आयुष्याला नवीन कलाटणी दिली आहे. त्यांची ही जिद्द पाहून पुणेकर मात्र भारावून गेलेत. राजस्थान मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्यानंतर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळालाय. पेढे वाटत फटाके फोडत एको जल्लोष मंगळवार पेठेमध्ये सुद्धा साजरा करण्यात आलाय. यामध्ये काँग्रेस नगरसेवक आणि त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळालाय. मंगळवार पेठेतील नगरसेविका सुजाता शेट्टी तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी आपल्या प्रभागात काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. प्रभागात पेढे वाटून फटाके फोडत काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत हा जल्लोष साजरा केला. काँग्रेस पक्षाने भाजपला विजयाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले असल्याचे मत शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. भाजपची मस्ती नडली, विकासाच्या नावाने खोटं बोलायचं आणि धर्माचं जातीचं राजकारण जे नडलं ते जनतेनेच भाजपला दाखवून दिलं की या ठिकाणी विकासाच्या शिवाय दुसरं काही चालू शकत नाही. मंदिर म्हणजे जे जाती थेट निर्माण करून काही मतं मिळत नाही. जनतेनेच हा पूर्ण कौल दिला. खऱ्या अर्थाने देशभरात दिवाळी साजरी करण्याचे दिवस आज झाले की काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या बाबतीत जे जे काय प्रचार केला, ज्यांच्या बाबतीत वाईट वाईट बोललं, पप्पू असे बोलण्याचं पर मजल गाठली, याच पप्पूजींनी आज दाखवलं की देशामध्ये नरेंद्र मोदींचं वक्तव्य कसं नडलं. देशभरात राहुलजी गांधींचं जे अपमान केला गेला त्याचं प्रत्युत्तर जनतेने दिलं. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा येणाऱ्या खऱ्या अर्थाने मूळ विजयी लोकसभेची निवडणूक
आणि पुढे येणाऱ्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे विजयी होणार आहेत त्याचे संकेत आजच्या पश्चिम राज्यामध्ये जे आलेलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. तीन राज्यातील विधानसभा मतदार निवडणुकीत काँग्रेसचा भरघोस यश मिळाल्याबद्दल पुणे शहरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती रद्द करा, धनगर समाजाची मागणी. 11 गावांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याची महापालिकेने चेष्टा लावली आहे का, सुप्रिया सुळे यांचा सवाल. आणि रस्त्यात अचानक बंद पडलेल्या कारमुळे 3 ते 4 वाहनांचा विचित्र अपघात. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.